महाराष्ट्र आणि गोव्याच्या राजकारणासंदर्भात आपल्याशी बोलणार आहेत महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्रजी फडणवीस. महाराष्ट्रातल्या विषयापासून सुरुवात करतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत जे विधान केलंय, वादात सापडले विधान आणि त्याचे पडसादही उमटत आहेत, भाजप नेते म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया काय? बघा, असं मी कालही बोललो की शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असं नाही आहे, आणि हेच नाना पटोलेंनी आपल्याला दाखवून दिलं. काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये मोदीजींच्या बद्दल किती असूया आहे हे यातनं दिसत आहे. जी घटना पंजाबमध्ये झाली, सीमेच्या 10 किलोमीटर दूरवर पंतप्रधानांचा कॉन्वॉय थांबवून ठेवणं, किंवा कालचा ज्या प्रकारे नाना पटोले बोलले, ही काँग्रेसची भूमिका दिसते आहे. आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे विचार असणं म्हणजे लोकशाहीला अक्षरशः घातक अशा प्रकारचे हे विचार आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की म्हणजे मी काही समर्थन करत नाही, पण आमच्या एका कार्यकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटलं तर त्यांच्यावर पोलीस केस दाखल होऊन रात्री बेरात्री त्यांच्या घरी पोलीस गेले. आणि नाना पटोले हे मी पंतप्रधानांना मारू शकतो अशा प्रकारे थेट धमकी देत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध साधा FIR देखील दाखल होत नाही आहे. म्हणजे आता या राज्यामध्ये कायदाही माणूस पाहून चालेल अशी परिस्थिती. नाना पटोले यांनी या प्रकरणी स्वतःची भूमिका मांडली. ते म्हणत आहेत की मी पंतप्रधानांच्या बाबतीत नव्हे तर भंडारामधल्या स्थानिक गावगुंडा बाबतीत विधान केले. त्यांच्या गावात मोदी नावाचा एकही व्यक्ती सापडणार नाही, त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले तो पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्टपणे लक्षात येतं. आता ते घाबरले, त्यांच्या हे लक्षात आलं की चारीकडनं टीका सुरू झाली, म्हणून त्यांनी हा पळ काढलाय. पण असा पळ काढून त्यांच्या मनातलं विष जे ओठावर आलेलं आहे ते काही कमी होत नाही, ते स्पष्ट दिसत आहे. भाजप नेत्यांकडून, राज्यातल्या भाजप नेत्यांकडून मागणी होते की गुन्हा दाखल करावा, अटक करण्यात यावी नाना पटोलेंना, आपलं काय म्हणतं? 100% गुन्हा का नाही दाखल झाला पाहिजे? एखादा व्यक्ती जर पंतप्रधानांना मी मारू शकतो असं म्हणत असेल तर हा गुन्हाच आहे, दाखल करण्याचा विषय नाही. हा इट्स अ कॉग्निझेबल ऑफेन्स, तो दाखल झालाच पाहिजे. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे विधान केलं त्याचंही पडसाद उमटले, त्यांच्यावरही कारवाई झाली, गुन्हा दाखल करून अटक. तर तशा म्हणजे त्यांनी तर जे विधान केलं होतं त्यापेक्षा भयानक विधान आहे, पण केंद्रीय मंत्र्यांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून रातोरात त्यांना अरेस्ट करणारे पोलीस आता का चूप आहेत, का कारवाई करत नाही? म्हणून तर मी म्हटलं की सिलेक्टिव्ह काम चाललंय. पोलीस विभाग ज्या राज्यामध्ये सिलेक्टिव्ह होतो त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना तुम्ही काय आव्हान कराल या प्रकरणी? काय आव्हान करायचं काय आहे, ते राज्याचे जर प्रमुख आहेत तरी त्यांची जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या बद्दल जर कोणी नेता बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. त्यांचं कर्तव्य आहे, उपकार नाही आहेत, कर्तव्य आहे त्यांचं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेट्रोने प्रवास केला, त्यावर भाजप हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहे. ते मला असं वाटतं की हक्कभंग वगैरे आणण्याची काही आवश्यकता नाही आहे. उलट मला असं वाटतं की भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे की मोदींनी दिलेल्या मेट्रोला पवार साहेबांनी त्या ठिकाणी पावती दिली आहे, पसंती दिली आहे, आणि त्यांनाही त्याचं महत्त्व लक्षात आलं आहे. माझी आता एवढीच अपेक्षा आहे की पवार साहेबांनी मुंबईतली जी मेट्रो 3 मुख्यमंत्र्यांच्या आणि आदित्यजींच्यामुळे रखडलेली आहे आणि अडकलेली आहे त्याला देखील फॅसिलिटेट करून त्याचं कारशेड हे आरेमध्ये तात्काळ तयार करून तीही लोकांपर्यंत मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करावी, कारण पवार साहेब ते करू शकतात. देवेंद्रजी, आता महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही काही विषय आहेत. गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपची उमेदवारांची यादी कधी जाहीर होते? उद्या आमची बैठक आहे दिल्लीमध्ये, ती झाल्याबरोबर आमची यादी घोषित होईल. पण असं म्हटलं जात आहे की अनेक ठिकाणी अनेक जागांवर अनेक उमेदवार इच्छुक आहेत, अनेक रुसवे फुगवे किंवा बंडही भाजपमध्ये होऊ शकतं, तर ती परिस्थिती कशी हाताळली जाईल? असं आहे की इच्छुक उमेदवारांना माहिती आहे की हाच पक्ष सत्तेवर येतोय. जेव्हा ही खात्री असते की पक्ष सत्तेवर येणार आहे तेव्हा इच्छुकांची संख्या देखील वाढलेली असते, त्यामुळे ती वाढणं हे चांगली गोष्ट आहे. ह्या काही ही काही वाईट गोष्ट नाही आहे.
पण त्याचवेळी समजा एकाला मिळाली तर दुसरा नाराज होतो, त्यांना आम्ही समजवू. मला स्वतःला असं वाटतं की साधारणपणे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते समजूतदार आहेत, ते समजतील आणि फार काही बंडखोरी कुठे होणार नाही. उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे? बघा, त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भातला निर्णय हा राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी घेईल, आमची नॅशनल पार्टी त्या संदर्भातला निर्णय घेईल. या संदर्भात आधीच स्पष्ट केलेलं आहे की मनोहरभाई पर्रीकर हे आमचे अतिशय ज्येष्ठ नेते होते, त्यांचा परिवार हा आम्हाला आमचा परिवार वाटतो. पक्षाचे काही नियम आहेत, काही शिस्त आहे, पण मला विश्वास आहे की पक्षाच्या नेतृत्वाचं जर उत्पलनी त्या ठिकाणी मान्य केलं तर त्यांना मोठं राजकीय भविष्य असेल. पण मध्यंतरी तुम्ही जे विधान केलं होतं की मनोहर पर्रीकर यांचं गोव्यातल्या विकासात खूप मोठं योगदान आहे, पण त्यांचे चिरंजीव म्हणून उत्पल यांना उमेदवारी देता येणार नाही किंवा त्यांना काम दाखवावं लागेल, त्यावर उत्पल पर्रीकर यांच्याकडून असं विधान आलं की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट कशी काय देऊ शकता? असं आहे की मी आता राजकारणात सीझन्ड आहे, ते नवीन आहे, त्यामुळे जसा तुम्ही मला प्रश्न विचारला तसं मी काय बोललो याचा अर्धवट भाग घेऊन त्यांना प्रश्न विचारला, त्यामुळे त्यांनी बिचाराने तसं स्टेटमेंट दिलं. तेव्हा मला असं वाटतं की त्या स्टेटमेंटला म्हणजे मला काही त्या स्टेटमेंटची नाराजी नाही, मी जे बोललो ते योग्यच बोललो. मी हे स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये कोणाचा मुलगा आहे एवढ्याकरता कोणालाही उमेदवारी मिळत नाही, त्यांच्यात मेरिट असलं पाहिजे, त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे याच्या आधारावर मिळते आणि त्याच आधारावर त्याच निकषांवर त्यांचा विचार. पण असं म्हटलं जात आहे की शक्यता आहे की कदाचित उत्पल यांना उमेदवारी मिळणार नाही, अशा वेळेस त्यांनी पणजीमध्ये घरोघरी जाऊन प्रचार सुरू केलेला आहे, अपक्ष ते उमेदवारी दाखल करू शकतात किंवा बंडाच्या तयारीत आहेत असंही म्हटलं जातं. सर, जर तरच्या प्रश्नांना राजकारणामध्ये उत्तर द्यायचं नसतं, परिस्थिती अनुरूप त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. या परिस्थितीचा अन्य राजकीय पक्षही फायदा घेताना दिसत आहेत, विशेषतः शिवसेना, आम आदमी पार्टी यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. संजय राऊत असं म्हणतात की बीजेपीमध्ये उत्पल पर्रीकर यांच्यावर अन्याय होतो आहे, शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, अन्य पक्षांनी उमेदवारी देऊ नये, आपने तर जर ते पक्षात येणार असतील उत्पल पर्रीकर तर त्यांचं स्वागत आहे असं म्हटलंय. मला असं वाटतं की आपले जे संजय राऊत आहेत ना यांना नटसम्राटमध्ये भूमिका दिली पाहिजे, कारण ती उत्तम भूमिका ते करू शकतात. सकाळी वेगळं बोलायचं, संध्याकाळी वेगळं बोलायचं, हे तेच संजय राऊत आहेत की ज्यावेळी मनोहरभाई आजारी होते तरी नाकामध्ये नळी असताना विधानसभेमध्ये जाऊन बजेट मांडलं आणि त्यानंतर याच संजय राऊतांनी हे सांगितलं होतं की गोव्याचे मुख्यमंत्री सीख आणि तिथलं सरकारही सीख, असं सरकार चालवणं किती अयोग्य आहे आणि शिवांची लाखोळी त्या ठिकाणी वाहणारे हेच संजय राऊत आहे आणि आता तेच या ठिकाणी मगरीचे अश्रू वाहून राहिले आहेत आणि उत्पल पर्रीकर बद्दल बोलून राहिले आहेत. अरे, जेव्हा मनोहरभाई जिवंत होते आणि आजारी होते तेव्हा तुमची काय भूमिका होती? गोव्यानी पाहिली आहे आणि ती महाराष्ट्राने पाहिली आणि ती पूर्ण देशानी पाहिलेली आहे, त्यामुळे हे राजकीय सोयीची भूमिका घेणं आणि नटसम्राटासारखं वागणं बंद केलं पाहिजे. उत्पल पर्रीकर यांना तुम्ही काय आवाहन कराल? असं आव्हान काही जाहीर वगैरे करायचं नसतं, जे काही आव्हान करायचं आहे, जे काही चर्चा करायची मी महिनाभर चर्चा करतो आणि पुढेही चर्चा करतो. एक शेवटचा प्रश्न की भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही स्थापन करण्याचा प्रयत्न होत होता, संजय राऊत अनेकदा गोव्यात येत होते, पण काँग्रेसमुळे काही ती शक्य झालेली नाही, कारण एनसीपीला ज्या जागा हव्यात ते काँग्रेस सोडण्यास तयार नाही. अशा वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत, आज उद्यामध्ये त्यांची यादीही जाहीर होऊ शकते. असं आहे की अतिशय स्पष्ट आहे, काँग्रेसलाही माहिती आहे की शिवसेनेला गोव्यामध्ये सोबत घेतलं तर त्यांचा जो मायनॉरिटी बेस आहे त्याच्यावर परिणाम होणार आहे, त्यामुळे त्यांनी तोंडावर शिवसेनेला सांगितलं की तुम्हाला आम्ही घेऊ शकत नाही. हे आता त्याला काय मुलामा फासण्याचा प्रयत्न संजय राऊत वगैरे करतायत त्याला काही अर्थ नाही आहे, त्यांना अक्षरशः झिडकारलं आहे काँग्रेसने. आणि आता ते आणि राष्ट्रवादी सोबत आले आहे, पण हे दोघं किती सोबत आले तरी काय फरक पडणार आहे? दोघांना किती मतं आहेत या ठिकाणी? शिवसेना इतकी वर्ष गोव्यामध्ये निवडणुका लढती आहे, कधी डिपॉझिट नाही वाचवता आलं त्यांना, नोटापेक्षा कमी मतं मिळतात, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी आता एकत्रित आले म्हणजे ते गोव्याच्या निवडणुकीमध्ये काहीतरी असर दाखवणार. उद्या कोणी असे म्हणू शकतात, असे आहेत भक्त काही म्हणू शकतात की ते अमेरिकेच्या निवडणुकीत काहीतरी रंग दाखवू शकतात, पण तिथे जशी स्थिती आहे ती तिथे जाऊन जे होईल ते तिथे होणार आहे. आप आणि तृणमूलच्या बाबतीत काय तुम्ही राजकीय भवितव्य पाहता? नाही, मला वाटत नाही की तृणमूलला लोकांनी इथे स्वीकारलेलं आहे. तृणमूल
चा ग्राफ हा फार वेगाने खाली आलेला आहे। याचं प्रमुख कारण एवढंच आहे की साधारणपणे बंगालच्या निवडणुकांनंतर बंगालमधला जो हिंसाचार झाला आणि त्यावेळी ज्या प्रकारे हिंदूंना टार्गेट तिथे करण्यात आलं आणि ममता दीदी शांतपणे बसल्या होत्या, त्यांनी कारवाई नाही केली, सुप्रीम कोर्टाला कारवाई करावी लागली, ते लोकांनी बघितलेलं आहे। बांगलादेशी मुसलमानांना कशा प्रकारे प्रोटेक्शन हे बांगलादेश आपल्या बंगालमध्ये मिळत आहे हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे, त्यामुळे लोकांचा काही त्यांच्यावर विश्वास नाही आहे आणि म्हणून त्या अतिशय झपाट्याने खाली आल्या। आणि केजरीवालांचं एक स्पष्ट असं आहे की लोकांना समजतं ना, गोव्याचे लोक हुशार आहेत, ते दिल्लीमध्येही त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या नाही करू शकले ते काहीच, कुठल्या गोष्टी केल्या त्यांनी दिल्लीत, त्यामुळे मला वाटत नाही यांना काही ट्रॅक्शन मिळेल।